नमस्कार, मी मोनल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे टेक अ बाईट मध्ये. आणि आज आपण करतो आहे खस्ता खुशखुशीत अशा मटारच्या पुऱ्या. ताजे वटाणे आता सीजन मध्ये आहे तर आपण ताज्या वटाण्याच्या पुऱ्या करणार आहे. तर खूपच मस्त आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात, खूप छान होतात तर आणि करायला एकदम सोपी आहे. तर सर्वात आधी टेक अ बाईटला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी घंटी असते तिला सुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचतील. तर चला बघूया कशा या पुऱ्या करायच्या. तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे 1 कप वाटाणा. तर तुमच्याकडे जर ताजा वाटाणा असेल, आता सीझन मध्येच आहे तर तुम्ही वापरू शकता. मी इकडे US ला राहते म्हणून मला ताजा मिळत नाही, तर मी फ्रोझन वापरलेला आहे. 1 इंच भर आलं इथे टाकलेलं आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या पण इथे घेतो आहे आणि हिरव्या मिरच्या घालते आहे. तुम्ही आपल्या चवीनुसार कमी जास्त हिरव्या मिरच्या करू शकता. आणि कोथिंबीर घ्यायची आहे भरपूर अशी. आणि याची एक पाणी न घालता, अजिबात पाणी न घालता याची पेस्ट आपण करून घेणार आहे. एकदम बारीक अशी पेस्ट करून तयार आहे इथे. हे बघू शकताय मस्त हिरवा रंग खूप छान येतो त्याला मटारनी. तर याला बाजूला ठेवूया. आता मी इथे घेतलेला आहे 1.5 कप गव्हाचं पीठ आहे आणि त्यात आपण पाववाटी बारीक एकदम जो बारीक रवा असतो ना तो घालायचा आहे. आणि रवा घातल्याने काय होतं, खूप छान खुशखुशीत होतात. तर इथे आमचूर पावडर 1 चमचा, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, 1 चमचा कसुरी मेथी, थोडं अगदी गरम मसाला, चिमूटभर हळद आणि धनेपूड आणि जिरेची पूड घातलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. तर आता आपण काय करूया, हे बाकी मसाले मी टाकून देते आहे आणि हातात जरा ओवा आणि कसुरी मेथी आणि तीळ अशी थोडी घासून अशी घालून घ्यायची, त्याने टेस्ट अजून छान एनहान्स होते. तर आणि हे सगळं पहिले पिठात मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झालं की आपण जी प्युरे करून ठेवलेली आहे मटारची ती याच्यात पूर्णपणे घालून द्यायची आहे. पाणी पहिल्यांदा घालायचंच नाही आहे पीठ मळताना, पाणी अगदी थोडं लागलं तरच नंतर घालायचं. पहिल्यांदा आपण हेच व्यवस्थित मळून घेऊया आणि बघत जायचं आहे आणि मग पाणी घालायचं आहे याच्यात. बऱ्याच लोक ही स्टफिंगची सुद्धा करतात, स्टफिंगच्या सुद्धा खूप छान होतात या पुऱ्या. ती पण रेसिपी मी नक्कीच अपलोड करेल, खूप छान होतात. हे बघा आता थोडं मी याच्यात पाणी घालून घेतलेलं आहे. लागेल तसंच पाणी घालायचं आहे आणि जसं आपण अगदी पुऱ्यांना पीठ भिजवतो ना एकदम कडक असं, तसंच पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. मस्त कुरकुरीत होतात तशाने. पाणी अगदी थोडं थोडं करूनच घाला आणि इथे बघा भरपूर असा आपला जो गोळा आहे तो घट्ट आहे बऱ्याच यांनी. आणि आता हे पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे 5-10 मिनटं, जेणेकरून जी आपण सुजी याच्यात घातलेली आहे, रवा जो घातलेला आहे तो छान फुलून जाईल आणि छान हे होईल, पीठ एकसारखं होईल, मऊ होतं छान. वेळ असेल ना तर 15-20 मिनटं झाकून ठेवलं तर एकदम छान. थोडा तेलाचा हात लावून एकसारखं पीठ करून घेऊया आणि पिठाचे एकसारखे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायचे आहे. लोणच्या सोबत किंवा अशाच डब्यात पण तुम्ही या पुऱ्या देऊ शकता, मुलांना तर भरपूर आवडतील आणि नाश्त्याला पण पटकन लगेच होतात. 10-15 मिनटात तुम्ही ह्या पुऱ्या करून खाऊ शकता किंवा चहाच्या वेळेला संध्याकाळी मस्त लागतात. तर आता याला कुठलंही पीठ किंवा काहीही न लावता हे पीठ पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचे आहे. अगदी थोडं मी तेल घालून घेतलेलं आहे, खाली लावून घेतलंय आणि मग पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी अशी जाडही नको आणि खूप पातळही नको, अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेते आहे एका फेरा. जितक्या तळू आपण 5-6 पुऱ्या लाटून तयार करते आहे. हे बघा इथे 5 पुऱ्या लाटून घेतल्या. एकीकडे तेल तापत ठेवून दिलेलं होतं, तेल छान तापलंय का नाही ते आपण पाहून घेऊया. थोडा छोटा असा पिठाचा गोळा टाकते आहे. लगेच वर आला समजायचं पीठ तेल एकदम गरम आहे. आता या पुऱ्या आपण तळून घेणार आहे, हाय फ्लेम वरतीच ठेवायचं आहे आणि छान असं दाबत याला पुऱ्या फुलवून घ्यायचे आहे. मस्त फुलतात, काहीही प्रॉब्लेम होत नाही. रवा टाकल्यामुळे एकदम खुशखुशीत होतात, एकदम मस्त होतात. तुम्ही पण या पुऱ्या एकदा तरी नक्की ट्राय करा या सीझनमध्ये. ताज्या मटारच्या त्या एकदम मस्त होतात. तर अशा आपल्याला मस्त थोडा सोनेरी रंग आला की मग ते काढून घेऊया. हे बघा कलरसुद्धा खूप छान येतो या पुऱ्यांना. टोमॅटो सॉस सोबत किंवा लोणच्या सोबत पण मस्त लागतात. तर हे काढून घेते आहे. एक दुसरी पुरी मी टाकून दिली आहे तळायला
अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून तयार करून घेणार आहे। हे बघा मस्त टम्म फुलतात आणि बऱ्याच वेळनं या पुऱ्या रवा घातल्यामुळे काय होतात असे छान फुललेल्याच राहतात आणि मस्त होतात। मी तुम्हाला एक तोडून पण दाखवेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल टेक्स्चर खूप छान येतो या रवा घातल्याने। हे काढून घेतो आहे आपण, सेम आपण सर्व पुऱ्या तळून तयार करून घेणार आहे। हे बघा असे काढून घ्यायचे, एक्सेस जे ऑइल आहे ते निघून जाईल आहे आणि सर्वच पुऱ्या मस्त फुलले आहे टम्मा। आता ते काढून घेते आहे। या मुलांसाठी या पुऱ्या तुम्ही या थंडीत नक्की ट्राय करा, कशा झाल्या मला कळवा। आवडला असेल आजचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद। हे बघा पुरीचा टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता, मस्त झालेली अगदी कचोरी सारख्या फुलतात। तर नक्की ट्राय करा आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा। धन्यवाद।